गणपती बाप्पा मोरय श्री स्वामी समर्थ राज्यभरामध्ये 7 तारखेपासून गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. अनंत चतुर्दशी ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो विश्वाचे रक्षणकर्त्या आणि अनेक अवतारांचे देवता भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात. आपल्या समृद्धीसाठी आणि संकटापासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात. यंदा 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे. पौर्णिमा तिथी 17 सप्टेंबरला सकाळी 11:44 प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबरला सकाळी 8:04 समाप्त होईल. ही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे. या दिवशी श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांची सुद्धा विधिवत पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक मान्यतानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीला नदीत तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते. या व्रताच्या वैभवातून पांडवांनीही हरवलेले राज्य मिळवले. म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व विघ्न, सर्व संकटं तर दूर होणारच आहेत, पण मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नम या दोन मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आणि दिवसाची सुरुवात करायची. आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे. देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा. आणि त्यानंतर आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची. आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे. तसेच या दिवशी श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करा. नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची, जे आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी बाळकृष्ण असणारच आहेत, तर त्यांची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा करू शकता. अभिषेक करताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यांना तुम्ही चंदनाने किंवा हळदीने किंवा अष्टगंधाने टिळा हा लावू शकता. तसेच श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत, ती अर्पण करायची. त्यांनी त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस. तर आवर्जून आपल्याला तुळस ही अर्पण करायची. हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते पत्र अर्पण करायचं. असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात 14 गाठींचा अनंत धागा बांधतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे, किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात, जसं की राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतात किंवा पितृदोष असतो किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असते, त्यामुळे सुद्धा आपली मुलं अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. बऱ्याचदा मुलं वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात. आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही. मुलांची विवाह जुळण्यामध्ये समस्या येते, संतान प्राप्तीमध्ये समस्या येते. जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर तुम्हाला आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे.
हा उपाय आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे। तर ह्या उपायाकरता आपल्याला खोबऱ्याची एक अख्खी वाटी घ्यायची आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला संपूर्ण भरून जे धने टाकायचे, धने म्हणजे जे आपण मसाल्यामध्ये धने वापरतो ते टाकायचे। फक्त हे धने जे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे, कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे। त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये संपूर्ण धने भरल्यानंतर त्यावर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला एक वाटीभर हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि 21 दुर्वांची जुडी घ्यायची आहे। तसेच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा आपल्याला आपल्याबरोबर जाताना मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे। मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे, त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांनासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे, त्यानंतर जी आपण हिरव्या मुगाची वाटी घेऊन गेलेली आहेत ती सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि त्यांच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायची। तसेच जी आपण खोबऱ्याची वाटी ज्याच्यामध्ये आपण धने आणि एक गुळाचा खडा ठेवलेला आहे तीसुद्धा गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आहे आणि त्यांच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायची आहे। तसेच जे आपण दुर्वा घेऊन गेलेले त्यासुद्धा गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायच्यात आणि त्या तुम्ही एक तर गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करा किंवा त्यांच्या हातामध्ये अर्पण केल्या तरीही चालणार आहे। दुर्वा ह्या अमृतासमान असतात, गणपती बाप्पांनी त्या ग्रहण केल्या होत्या म्हणून त्या चरणावर आपल्याला अर्पण करायच्या नाही आहेत। आता तुमची मुलं जर तुमच्या जवळ असतील तर त्यांना आवर्जून मंदिरामध्ये घेऊन जा आणि ह्या तिन्ही वस्तू जे आहेत मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना अर्पण करा। पण तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतः अर्पण केल्या तरीही चालणार आहे। त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात। आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण केल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे। फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या उपायाचं केलेल्या सेवेचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। आता जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याचकडनं तुम्ही अथर्व शीर्षमचं पठण करून घ्या। पण आता तुमची मुलं लहान आहेत तर त्यांना हात जोडून बसवा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। आणि चतुर्दशीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व विघ्न, सर्व दोष, सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतील, कारण गणपती बाप्पा हे विघ्न हरतात, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत। आणि प्रत्येक आईने आवर्जून आपल्या मुलांकरता हा उपाय जो आहे तो करायचा। हा उपाय केल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। नक्की करा, हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।